औरंगाबाद शहर महिला अध्यक्ष या नात्याने नक्कीच मीही संभाजीनगर म्हणाल, पण हे प्रकरण न्यायालयीन आहे आणि न्यायालयाने पूर्णपणे गॅझेट छत्रपती समाज बांधवांना सांगितल्या, त्याच्यामध्ये काही ऊच नीच केलं नाही. पण इथे मात्र संभाजीनगर वाले वेगळे, औरंगाबाद वाले वेगळे. हे राजकारणाची पोळी भाजायचा कार्यक्रम या आपल्या शहरामध्ये करण्याची काही मंडळी करते. त्याच्यामुळे हे लोक गेले, कुणी म्हणतो खोक्यामुळे गेले, कुणी म्हणतो बुके गेले, काय वेगवेगळे शब्द काय शब्द वापरतात. त्याची खासदारकी गेली सगळ्या आमची आमदारकी जायची. असा गुन्हा केलेला आहे तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस डॉक्टर साहेब राहुलजी बरोबर एका ढाब्यावर मी चहा प्यायला बसलो होतो, त्यावेळेस राहुलजींचं ज्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावरच भारताचं विजन बघितलं, तर हे लक्षात आलं की येणाऱ्या काळात या देशाचं नेतृत्व राहुल गांधी करतात. लोक काय बोलत असते, ज्या राहुल गांधींनी लोकसभेमध्ये अदानीच्या विषयावर भाषण केलं, त्या दिवशीपासून या देशातली भारतीय जनता पार्टी अस्वस्थ आहे. कारण यमायच्या सुद्धा पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून त्यांनी या गोष्टी केल्या. यमाय म्हणजे कोण तुम्हाला माहित आहे ना? यमाय भारतीय जनता पार्टीला मदत करणारीच संघटना आहे. बिहारचा इतिहास बघा, उत्तर प्रदेशचा इतिहास बघा, या सगळ्या ठिकाणी यमायसारखी संघटना भारतीय जनता पार्टीला मदत करण्यासाठीच लढते, जिंकण्यासाठी लढत नाही. वेळ घेणार नाही, कारण की प्रमुख मान्यवर या ठिकाणी बोलतील, आपल्याला सूचना करतील, मार्गदर्शन करतील, त्या ठिकाणी त्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. औरंगाबाद शहर महिला अध्यक्ष या नात्याने नक्कीच मीही संभाजीनगर म्हणाल, पण हे प्रकरण न्यायालयीन आहे आणि न्यायालयाने पूर्णपणे गॅझेट छत्रपती संभाजीराजांचा मीही तेवढा आदर करते. छत्रपती संभाजीराजांचा आदर करण्याचं माझं एक कारण आहे आणि तुमच्यापेक्षा महत्त्वाचं असू शकतं, कारण की बुद्धभूषण या पुस्तकाचं लेखन जे केलंय ते छत्रपती संभाजीराजांच्या माध्यमातून झालेलं आहे. मी आदर करते, मात्र आपण माझ्या बोलण्याला प्रत्येक पक्षाची आपापली भूमिका असते, तुमची भूमिका तुमच्या जागेवर आहे. याचा अर्थ असा नाही की दीपाली मिसा छत्रपती संभाजीराजांच्या नावाच्या विरोधात आहे. मी मान्यवराला उपस्थित सर्व माझ्या बंधू भगिनींना क्षमा मागेल आणि खरं तर आपण मुद्द्याचं बोलूयात. या ठिकाणी आपण सर्वजण 2 तारखेच्या सभेचं नियोजन करण्यासाठी आलेलो आहोत आणि या शहरामध्ये ही सभा प्रचंड संख्येत, मी बघितलं शिवसेनेच्या प्रत्येक सभा या प्रचंड संख्येत असतात आणि यावेळेस तर महाविकास आघाडीची सभा आहे, त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी जोर लावणार आहोत. विशेषतः या शहराची शहर अध्यक्ष या नात्याने मी सर्व भगिनींना विनंती करेल की आपण सर्व भगिनींनी ताकद लावली पाहिजे. आपण आताच ताईच्या नेतृत्वाखाली 2 दिवस अगोदर आमची या ठिकाणी बैठक झाली दादांच्या ऑफिसला, त्या दिवशी देखील आम्ही एक संकल्पना केली की बाबा आम्ही येणाऱ्या या सभेमध्ये पुरुष बांधवांचा 50% वाटे ज्या ठिकाणी असेल तेव्हा त्याच ठिकाणी 50% सिंहाचा वाटा हा आमच्या बहिणीचा असणार आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवते. मात्र पुन्हा एकदा परत आपले स्थान विराजमान होताना मी सांगू इच्छिते की संभाजीराजांचा आदर मला खूप आहे, त्याचं मी कारण सांगितलं. मात्र प्रशासकीय याच्यावर ज्यावेळेस येणार त्यावेळेस मी गर्वाने म्हणणार आणि मी विनंती करते की आपण या सगळ्या याच्यावर न बोलता आता 2 तारखेला आपले मान्यवर आदर्श या ठिकाणी महाविकास आघाडीचे येणार आहेत, त्याच्यात माननीय माजी मुख्यमंत्री असणार आहेत, काँग्रेसचे नानाभाऊ पटोले असणार आहेत, राष्ट्रवादीचे असणार आहेत, हे सर्व आपल्या सर्व शहरातील सर्व मान्यवरांना, सर्व तुम्हाला आणि मला नाही, प्रत्येक जाती धर्माच्या मान्यवराला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देतील. पुन्हा क्षमा मागेल कोणाचे जर मन दुखले असेल. जय भीम, जय महाराष्ट्र. समाज बांधवांना सांगितल्या, त्याच्यामध्ये काही ऊच नीच केलं नाही. पण इथे मात्र संभाजीनगर वाले वेगळे, औरंगाबाद वाले वेगळे. हे राजकारणाची पोळी भाजायचा कार्यक्रम या आपल्या शहरामध्ये करण्याची काही मंडळी करते.
त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी म्हणून आमचे जे मुस्लिम समाजाचे जे नेते बसले त्यांना असं वाटायला लागलं खरी परिस्थिती आहे की कुठंतरी आता काय बेकार होणार आहे की काय. पण नाही, कुठल्याही दोन्ही हिंदू धर्म असो मुस्लिम धर्म असो की अजून इतर धर्म असो यांना या शहरामध्ये शांतता पाहिजे. परंतु दुर्दैवाने काही लोकांना राजकारण करायचं आहे आणि म्हणून या नामांतराचा विषय घेऊन कोणीतरी राजकारण करत असेल तर मला या ठिकाणी मुद्दाम आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करायची आहे की त्यांचा मुद्दा तिथंच बाजूला सारून आपण खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या कामाला लागलो पाहिजे. ते खूप घाबरलेले, ते इतके घाबरले की जो सर्वे त्यांनी केला भारतीय जनता पक्षाने त्या सर्वेमध्ये महाविकास आघाडी जर लोकसभेमध्ये एकत्र लढली तर महाराष्ट्रामध्ये 37 जागा 37 जागा लोकसभेच्या निवडून येतील हा धसका आता भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे. मग काही ना काही उकरून एखादं पिल्लू बाहेर काढायचं आणि त्याच्यावर राजकारण करता येतं का, आपली पोळी भाजता येते का, या पद्धतीचा उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती राहील की येणारी जी 2 तारखेची सभा आहे त्या सभेला आपल्याला मोठ्या प्रमाणात यायचं आहे. त्या सभेला मोठ्या प्रमाणात यायचं असेल तर आपल्याला एकच काम करावं लागेल. मी आम्हाला दानवे साहेबाला बोललो की आपल्याला जर का इथं जास्त लोक बोलवायचे असतील तर आपण एक पत्रक तयार करा, पॉम्पलेट स्टिकर काय करायचं ते, आणि प्रत्येक वार्डातल्या आपल्या नागरिकाला आपल्या कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्याला सांगा आपण एकत्रित त्या वार्डामध्ये घराघरात ते आपलं अवतन ते निमंत्रण देऊन या आणि सांगा मावशी आमच्या सभेला या, ज्यांनी 400 रुपयाचा गॅस 1200 रुपये केला त्याच्या विरोधात मी उद्धवसाहेब सभा घेताय आपण आलो पाहिजे की मावशी 100% सभेला आल्याशिवाय राहणार. या शहरामध्ये अनेक तरुण बेरोजगारी फिरताय. एक बाजूला शेंद्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात जागा पडू नये तिथे MIDC आलेली नाही, अनेक बेरोजगार तरुणांना हाताला नोकऱ्या नाही, त्याचा उपाय आहे ही महाविकास आघाडीची सभा आपण तिथे आलं पाहिजे. अशा पद्धतीचा उपक्रम जर आपण प्रत्येक घराघरामध्ये जर राबवला आणि त्यांना निमंत्रण पत्रिका दिली निश्चितपणाने प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये भावना तयार होईल मी पण या सभेला गेलो पाहिजे. विरोधी पक्ष नेत्याने पाडलं ना त्याच्याकडे लय भांड्या गुंड्या राहत्या कोणाची कुठं कोणाची कुठं कोणाची कुठं त्याच्यासाठी जी जाहीर सभा म्हणून सगळे आले पाहिजे. पण माझी आपल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे या बारीक सारीक छोट्या मोठ्या मतभेदामध्ये आपल्याला न पडता कशामुळे हे लोक गेले, कुणी म्हणतो खोक्यामुळे गेले, कुणी म्हणतो बुके गेले, काय वेगवेगळे शब्द काय शब्द वापरणार त्याची खासदारकी गेली ना काय आमची आमदारकी जायची म्हणजे असा गुन्हा केलेला आहे. तुम्हाला सांगतो जे गलम लावल्याचा वकील कुणा इथं मला माहित नाही पत्रकार केलेला मी सांगू इच्छितो हे जे कलम आहे ना ज्या कलमाखाली राहुल गांधीजींना खासदारकी गेली सजा झाली काय झाली झाली मागच्या 70 वर्षाच्या भारताच्या इतिहासात या कलमाखाली 6 महिन्याच्या वर कुणाला शिक्षा झालं म्हणून कुठं तरी संशय घ्यायला जागा म्हणजे राहुल गांधींची खासदारकी गेली म्हणजे काँग्रेस स्वस्त बसत असं नाही. जनतेच्या मनात आज जो राग आलेला आहे महागाईने जनता त्रस्त आहे. शेतकरी वर्गाचं तुम्ही बघा कापूस ना विराजनं 7 महिन्यापासून सर किशोर पाटील सर तुमच्याकडे कापूस जास्त होतो कापूस मोरे सर गावाकडे जाऊन शेती बघितली कधी गेले होते कधी अशा मग शेती चांगली झाली असेल त्याच्या मरोपीत आली असते तुम्ही हे औषधे परंतु मित्रांनो शेतकऱ्यांची एवढी वाईट अवस्था मागच्या 50 वर्षात कधी झाली कापसाचे भाव उतरले का उतरले याच्या खोरात मी जाणार नाही
कापसाला निर्यातबंदी कोण आणली, सोयाबीनची आयात कोण सुरू केली, साखरेची कोटा सिस्टीम कोण चालू केली, कांद्याचे भाव कशामुळे पडले, आता हा वेगळ्या विषयी त्याच्याविषयी बोलला नाही, परंतु याला सगळ्याला कारणीभूत हे मोदी सरकार आहे, सगळ्याला कारणीभूत. कापसाला भाव मिळाले, शेतकऱ्यांनी आज पेपरला फोटो न कुठल्या तरी शेतकऱ्यांनी शेवटी नाव आला आणि लग्न सगळ्याजवळ आले, कापूस विकायला काढले, बेभाव व्यापारी कापूस विकत घेऊ लागले. म्हणून कालच आम्ही किशोर पाटील सरांची सूचना केली, मी मान्य करतो आणि सगळे अंबादाची आमची आमची चर्चा झाली. 345 रुपये सिलेंडरचा भाव होता तेव्हा या कैलासाशी सुषमा स्वराज आणि या स्मृतीची इराणी या दिल्लीत मोठा मोर्चा काढला होता. हायात अमल केलेली अख्खी दिल्ली जाणार सोडली होती. आज 1145 कोणी हुकत उकारा तयार नाही. पत्रकार मित्रांना आम्ही बोलून बोलून काय हे घेऊन जरी काढलं तर छापून येणं याची गॅरंटी नाही ना. मीडियाकडे आमच्या फार अपेक्षा आहे. लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम आता पुढचं काही बोलत नाही. माहिती का आमचं मतदान बॅलेट पेपरवर असत, आता खरं होतं नंदू शेठला माहिती का तुम्ही होते त्यांच्यावर आम्ही तर नव्हतो, बरोबर आहे ना. त्यामुळे ज्या जातीवादी भाजप वेगवेगळ्या धर्माधर्म भांडण लावण्याचं विखारी प्रचार करणारं भाजप असं काय बनणार नाही, पण हे भारत विरोधी भाजप एवढं लक्षात घ्या. भारताच्या सामान्यांच्या आकाशा आकांक्षांना स्वरूप देण्याचं काम हे करतो. मी आता सांगितल्याप्रमाणे औरंगाच्या नवयोजनेचं फार कौतुक झालं, आम्ही काय बोला तेव्हा तुमच्याबद्दलही बोलत होतो आम्ही. आता तर आमचे दोन केंद्रीय मंत्री रोज घोषणा करतात, काय होतं मला कळतच नाही. रेल्वे लाईन सांगतात इथून 40 मार्ग जाणार, इथून म्हणतो पुण्याला जाणार रेल्वे, एकदम म्हणतो उस्मानाबाद 3 रेल्वे लाईनचं झालं बघा ते काय पीट लाईन काहीतरी असते का मलाही कळत नाही. त्यात भोकर झालं तर कंपल्सरी जाणार आहे असं कसं होणार, पीट लाईन काहीतरी मला कळत नाही. मी एका रेल्वेवाल्याला बोलवलो, ते म्हणला जालन्याला रावसाहेब दानवे अधिकार आहे, त्यांचा रेल्वे मंत्री आहेत, त्यांनी नेलं तर आपण समजू शकतो. परंतु आमच्या औरंगाबादचे केंद्रीय मंत्र्यांनी जाहीर केलं औरंगाबाद पिटल्या यावर खातं कुणाचं डिक्लेअर कोण करते आणि एक रुपया तरतूद नाही बजेटमध्ये. फायनान्स मिनिस्टर ते स्वतः आहेत, भारताचे अर्थमंत्री स्वतः आहेत. जो अर्थमंत्री औरंगाबादसाठी संध्याकाळी विमान नाही चालू करू शकणार, बंद झालं आजपासून झालं की नाही. आणि केंद्रीय मंत्र्यांकडे फोटो बघितले मी आता, कितीतरी घोषणा आपण योग्य वेळी समाचार देऊ, आज ती वेळ नाही. आज तुम्हाला सांगतो या लोकांना त्याची जागा दाखवण्याची वेळ आहे. दोन्ही जिल्हाध्यक्षांचं कौतुक वाटतं, हे सगळे कार्यकर्ते सत्ता नसताना टिकवायचे शेवटपर्यंत आणि परत जाण उदय असल्या सभा घ्यायच्या सगळं करायच्या याला सुद्धा फार स्किल लागतं. असे स्किलवाले अध्यक्ष केले जाते दोन्ही पक्षांनी. ते स्किल तुमच्या दोघांमध्ये अंबादाजी तुमचं एका वाक्यात होतं काम. आमचं या कल्याणावर एक तास बसावं लागतं, कैलासराव तर एक दिवस बसावं लागतं, त्यांना बसवावं लागतं आणि सगळ्यांना घेऊन जावं लागतं आणि काय झालं तरी आमच्याकडे हाय कमांड. आता आधी आवड होत होती दिल्लीला जायचं किंवा मुंबईला जायचं आणि मग सांगायचं, लोक विचार करत होते. आता काहीच नाही, ते व्हॉट्सअप झालं की ते लगेच पोहोचत तिथे मीडिया टीम वगैरे सगळी जोरात कामाला लागते. ज्याची बायको त्याला मतदान करणं त्यात आम्हाला ऐकवलं हो ना, खरंच आहे ना. विनोदाचा भाग सोडा, अतिशयतेचा भाग सोडा, पण तुम्ही शिवसेनेचं जरा सांगितलं तुम्हाला जरा शिस्त असते, पण ही शिस्त काही दिवसात बिघडली होती, ती पूर्ण आता ताळ्यावर जवळपास आलेली आहे. उद्धवजी दोनदा सभागृहात आले, आम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि मला आधी वाटत होतं. आम्ही आमचे अनिल परवांना आम्ही सांगतो म्हणायचो आम्हाला बाळासाहेबांकडे घेऊन चला तुमच्या मातोश्री दाखवा आम्हाला, ते असतं ना लोकांना कुतूहल असतं. काही वेळा शिवसेनेचे भाजपचे आमदार असतो त्यावेळेस आम्हाला म्हणायचे शरद पवार साहेबांना आम्हाला भेटायचं आहे, आम्हाला बारामती बघायची असं होतं तसं आम्हाला होतं. मग तेव्हा काही शक्य झालं नाही. पण अनिल परमांना म्हणलं आम्ही पण
उद्धव ठाकरे साहेबांची भीती आम्हाला होती नाही का सर, तुम्ही मुख्यमंत्री होते एका पक्षाचे प्रमुख होते, परंतु आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याशी जो प्रसंग आला महाविकास आघाडीचा पहिला विजयी उमेदवार विक्रम काळे साहेब मी आहे, तुम्ही नंतर आले मी निवडणार होतो, तेव्हा मला उद्धव ठाकरे साहेबांनी सत्काराला बोल शिवसेनाचं मिळावं मला सत्काराला बोलवलं होतं, तेव्हा त्यांच्या मिश्किलपणाची मला जाणीव झाली, त्यांनी मला भगवं उपकरण घातलं, मला म्हणले आता भगवं कसं वाटतंय, मला दीड महिन्यापासून भगवंच नाही आणलं, मी जिथे गेलो ना तिथं आमचे दोनच राहायचे शिवसेनेचे 100 लोक राहायचे तिथं सगळ्या प्रचाराला, हो ना खरं सांगतो तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी मी गेलो म्हणजे स्टेजवर मी बघायचो आता ओळखीचे तर होते कारण नाही जरी म्हणलं ना शिवसेने नंदू सर तुम्ही किती तरी मोह मा द्यायला मला सगळ्या ठिकाणी नंबर असतील आधीपासून दोन्ही ते महाविकास आघाडी आता झाली आमची आघाडी आधीच करून ठेवली होती, तर हा मतदारसंघ असा ज्याचा उल्लेख विक्रम काळे साहेबांनी केला की अशा भाजपचा पराभव करण्यासाठी सगळ्या ग्रामीण विचाराच्या भारताच्या लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या विचारी लोकांची एकत्रित करून झालं पाहिजे, आणि अशा वेळेस जेव्हा जेव्हा त्यानंतर आमचं उद्धव ठाकरे साहेबांची भेट झाली त्यांच्या मिश्किलपणाची जाणीव झाली, म्हणजे किती गंभीर प्रसंग असू द्या उद्धव ठाकरे साहेब आले की 2 मिनिटात हसत खेळत राहतात सगळे, हे आम्हाला वाटलंच नव्हतं की जसं अजित दादाच्या करडेपणाविषयी आम्हाला नवीन कार्यकर्त्यांना भीती वाटायची आता काय वाटत नाही आम्हाला, अजित दादा जेवढे सटकट बोलले दुसऱ्या मिनिटाला आपल्याला गॅरंटी असेल आपलं काम होणार म्हणून, पण मी आपला वेळ घेत नाही, एवढे मोठे नेते सगळे इथं आहेत आपण सगळे इथं आहात, ही सभा 100% यशस्वी होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने लढेल बरोबरीने सभा यशस्वी करण्यात यशस्वी होईल अशी खात्री देतो आणि थांबतो, जय हिंद जय महाराष्ट्र। तुम्हाला सांगतो जनतेला प्रचंड प्रमाणात या मेळाव्याच्या या सभेला येण्यासाठी एक उत्साह आहे, कारण ज्या पद्धतीनं शिवसेनेचं धनुष्यबाण चोरलं गेलं ज्या पद्धतीनं शिवसेना पक्षाचं नाव जे शिवसेना प्रमुखांनी प्रबोधन ठाकरेंनी दिलेलं आहे ज्या धनुष्यबाणाचं पूजन शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आपल्या देवाऱ्यात करत होते तो धनुष्यबाण चोरण्याचा प्रयत्न नव्हे चोरला गेला त्याला पाठिंबा त्याला सहकार्य ज्या भारतीय जनता पार्टीनं दिलं त्यांना सगळ्यात आधी आपल्याला धडा शिकवावा लागला, पण अशी वृत्ती ज्या वेळेस शिवसेनेशी झाली काँग्रेस बरोबर परवाच्या दिवशी असंच झालेली आहे, ज्या वेळेस राहुल गांधी ज्या राहुल गांधीचं एक नेतृत्व म्हणून हसण्यावरही राहुल गांधींना नेत होते या राहुल गांधीने भारत जोडोच्या माध्यमातून, कारण मी सुद्धा एक दिवस जवळपास 18 किलोमीटर राहुलजी बरोबर चाललेलो आहे, आदित्यजी ठाकरे आणि मी आणि सोबत जवळपास 18 किलोमीटर राहुलजींचे 12 किलोमीटर या भारत जोडो चाललो होतो, ज्यावेळेस डॉक्टर साहेब राहुलजी बरोबर एका ढाब्यावर मी चहा प्यायला बसलो होतो त्यावेळेस राहुलजींचं ज्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावरच भारताचं विजन बघितलं तर हे लक्षात आलं की येणाऱ्या काळात या देशाचं नेतृत्व राहुल गांधी करतात, लोक काय बोलत असतील, ज्या राहुल गांधींनी लोकसभेमध्ये अदानीच्या विषयावर भाषण केलं त्या दिवशीपासून या देशातली भारतीय जनता पार्टी अस्वस्थ आहे, जो अदानी देशात जगात 2 नंबरवर होता श्रीमंतीच्या यादीत आज 26 नंबरवर गेलेला आहे, लक्षात ठेवा 26 नंबरवर, हे कधी झालं ज्यावेळेस राहुल गांधींचं लोकसभेत भाषण झालं, आज काल राहुल गांधीने जनतेच्या दरबारात विचारलं की किती 23,000 कोटी का 33,000 कोटी रुपये ज्याचा हिशोब नाही त्याचा मालक एकीकडे 12 लाख रुपयाचा हिशोब देण्यासाठी संजय राऊतांना जेलमध्ये टाकलं जातं एकीकडे 100 कोटी सांगून अनिल देशमुखांना फक्त 1 कोटी रुपयाचा हिशोब नाही म्हणून जेलमध्ये टाकलं जातं त्याचा 33,000 कोटी रुपये 33,000 लाख कोटी रुपयाचा हिशोब हे सरकार का देत नाही, आपण बांधून हा लढा मोठा आहे, हा लढा एखाद्या ग्रामपंचायतीचा किंवा आपल्या महानगरपालिकेचा किंवा एका आमदारकीचा नाही आहे, उद्धवजी ठाकरे साहेब ज्या पद्धतीनं बोलले येणाऱ्या काळात या देशात लोकशाही राहणार आहे का नाही राहणार, जर 2024 ला भारतीय जनता पार्टीला आपण पराभूत केलं नाही तर या देशात लोकशाही राहणार नाही हा उद्धवजी ठाकरेंनी दिलेला एक या जगा या भारताला सांगितलं आणि त्याचं प्रत्युत्तर 8 दिवसात आलं,
आज असे दोन दोन वर्ष सजा झालेले अनेक लोक आहेत ज्या विषयाला चोर म्हटलं गेलं याला शिक्षा किती होते आपण शिव्या देतो एकमेकांना आपण तर कित्येक वेळेस फोनवर बोलतो याला बोलतो त्याला बोलतो म्हणून अशा याला घटनेला दोन वर्षाची सजा लागते आणि एवढी भारताची लोक म्हणजे लोकसभा सक्रिय आहे की 24 तासाच्या आत एका राष्ट्रीय नेत्याचं सभासत्व रद्द होतं म्हणून या देशातली लोकशाही महत्वाची लक्षात ठेवा आणि म्हणून या लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी ही वज्रमूठ तुम्हाला आम्हाला ताकदीनं उभी करावी लागणार आहे आणि म्हणून लगेच त्याचा मला असं वाटतंय करण्याची आवश्यकता नाही असं माझं होईल परवा मी राजीदादांनी आता झालंय छत्रपती सन्मान आता काय विषय झालेला आहे आणि मी इथं मुस्लिम कार्यकर्ते यांनाही सांगतो घाबरू नका हे मुद्दाम केलेलं आहे खाजा भाई असेल युसुफ असेल तुम्ही जा मुस्लिमामध्ये मुस्लिम सुद्धा आपल्या महाविकास आघाडी बरोबर आहे तुम्हाला 100% सांगतो मी तुम्ही असं नका समजो यमायांनी केले मुद्दाम केलेला आहे आज हा भारतीय जनता पार्टीचा मोर्चा आणि यमायन लागे बांधे या संभाजी नगरात मी जबाबदारीनं बोलतो दंगल घडविण्याचा कट होता अजूनही दंगल घडविण्याचा कट आहे सावध रहा हिंदू असेल का मुसलमान असेल सावध रहा हे जे यमायचं आंदोलन आणि भारतीय जनता पार्टीचं आंदोलन तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं कर असं आहे म्हणून मुस्लिम समाजातील कार्यकर्त्याला आव्हान केलं की तुम्ही जा आम्ही सुद्धा येऊ तुमच्यासोबत असं काही समजायची गरज नाही कित्येक मुस्लिम ज्या लोकांबरोबर चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की आज काय इश्यू काय आहे आज बेरोजगारी विषय आहे आज जनतेला रोजगार नाही आहे सरकार नोकर भरती करत नाही आपल्यातली इंडस्ट्री गुजरातला चालली हा इश्यू आहे आणि म्हणून तुम्ही जरा तुमचं मनोधैर्य खचू देऊ नका खाजा भाई युसुफ बिंदास चला 50 नाही 25 लोक येतील हे सगळे तुमच्याच मागे येणारे आपल्याच मागे येणारे लक्षात ठेवा येणारे करा म्हणून यांनी मुद्दाम केलं पण याला घाबरायची गरज सुरुवातीला होते 200 लोक नंतर 10 लोक सुद्धा उरलेले नाही कारण यमायच्या सुद्धा पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून त्यांनी या गोष्टी केल्या यमाय म्हणजे कोण तुम्हाला माहित आहे ना यमाय भारतीय जनता पार्टीला मदत करणारीच संघटना आहे बिहारचा इतिहास बघा उत्तर प्रदेशचा इतिहास बघा या सगळ्या ठिकाणी यमायांसारखी संघटना भारतीय जनता पार्टीला मदत करण्यासाठीच लढते जिंकण्यासाठी लढत नाही आणि म्हणून मला असं वाटतं संभाजीनगर नाव छत्रपती संभाजीनगर नाव एक मोठा लढा आहे आम्ही बरेच जण जेलमध्ये गेले आमच्या महिला भगिनी कित्येक जेलमध्ये गेलेल्या या संदर्भात मला आठवतं एक 20 वर्षापूर्वी कोणत्या तरी महिला होत्या याला विषय वेगळा आहे आज औरंगजेबाला कोणता तरी मुसलमान आपल्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवतो का हा सुद्धा विचार आपण करण्याची आवश्यकता आहे म्हणून मला असं वाटतं त्या एकदाचा हा विषय झालेला आहे त्याच्याविषयी सुप्रीम कोर्टाने सुद्धा भूमिका घेतलेली व तुम्ही सांगत होतो हा लढा महत्वाचा आहे मग मला लढा लढत असताना गल्ली गल्ली वाडा वाडत हा लढा लढावा लागेल